तीन कोटी विम्याच्या आधारासाठी पत्नीने पतीला कारमध्ये जाळून टाकले आहे ही धक्कादायक घटना आहे तमिळनाडू पती पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे तीन कोटींचा विमा मिळवण्यासाठी पत्नीने आपल्या चुलत भावाच्या मदतीने पतीची हत्या केली पतीचा मृत्यू हा कारचे जळीत जा कांड असल्याचा बनाव तिने रचला विशेष म्हणजे कर्ज चुकवण्यासाठी माझी हत्या कर आणि विम्याचे पैसे मिळवाशी योजना खुद पतीनेच आखली होती असा दावाही तिने केला आहे यामुळे एकच एक खळबळ उडाली आहे